छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. महाराजांबरोबर मावळ प्रदेशातील अनेक मावळ्यांनी स्वराज्य विस्ताराच्या कामात महाराजांना हातभार लावला. याच मावळ्यांमधील महाराजांचे प्रति शिवाजी म्हणून ओळखले जाणारे नेताजी पालकर, सरसेनापती नेताजी पालकर यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. नेताजी पालकर हे दीर्घकाळ स्वराज्याचे सरनोबत होते. त्यांना प्रति शिवाजी म्हणजेच दुसरा शिवाजी असेही म्हटले जायचे. नेताजी मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरूर गावचे. त्यांनी अनेक युद्धे गाजवली होती. अफजल खान वधाच्या वेळी अफजल खानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. पण पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांशी झालेला काही वाद त्यांना स्वराज्यापासून दूर जावे लागले होते. तेव्हा त्यांनी मुघलांची चाकरी केली. पण पश्चाताप झाल्यामुळे तब्बल 9 वर्षांनी नेताजी पुन्हा स्वराज्यात आले. मुघलांनी त्यांना आणि त्यांच्या भावाला जीवाची धमकी देऊन मुस्लिम होण्यास प्रवृत्त केले होते. पण स्वराज्यात पुन्हा आल्यावर शिवाजी महाराजांनी पुन्हा योग्य विधीवर पार पाडून त्यांना हिंदू धर्मात प्रवेश दिला होता. शिवाजी महाराजांनंतर त्यांनी संभाजी महाराजांचीही चाकरी केली होती. पुरंदर तहानंतर शिवाजी महाराज मिर्झा राजे नेताजी पालकर आणि दिलेर खान विजापूरवर चालून गेले. तेथे आदिलशाही सेनापती सरजा खान याच्या समोर ते चौघे अपयशी ठरत होते आणि त्या अपयशाचे खापर दिलेर खान महाराजांवर फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्यासाठी महाराज विजापूरवरून परत आले. महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती. पण किल्लेदार सावध होता. त्यात नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला. सुमारे 1000 माणसे मारली गेली. महाराज नेताजी पालकरांवर चिडले आणि त्यांनी नेताजीला पत्राद्वारे समयास कैसा पावला नाहीस असे म्हणून बडतर्फ केले. मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्याच्या भेटीतून निष्ठून गेल्यानंतर मिर्झा राजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मुघलांकडे वळवले. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यात औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटला, आता प्रति शिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फरमान दिनांक 19 ऑगस्ट 1666 रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी यावेळी मोगली छावणीत बीड नजीक धारूर येथे होते. दिनांक 24 ऑक्टोबर 1666 रोजी मिर्झा राजे जयसिंग यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेर खानाने त्यांना आग्र्याला पाठवण्याची व्यवस्था केली. 4 दिवसांच्या आतोनात हल्ल्यानंतर नेताजींचे धर्मांतरास मान्यता दिली. दिनांक 27 मार्च 1667 रोजी नेताजी मुस्लिम झाले व त्यांनी मोहम्मद कुली खान असे नामकरण करण्यात आले. जून 1667 औरंगजेबाच्या हुकमाप्रमाणे नेताजी काबुल कंदारच्या मोहिमेवर रवाना झाले. लाहोर जवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला. पुढे 9 वर्ष नेताजी काबुल कंदार येथे मोहिमेवर होते. शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते. त्यावेळी औरंगजेबाला प्रति शिवाजीची आठवण झाली. मग त्याने या मोहम्मद कुली खानास दिलेर खानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले. मे 1676 रोजी पश्चाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून राजगडावर आले, महाराजांकडे आले. 19 जून 1676 रोजी शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधिवत हिंदू धर्मात घेतले.